लोहिया नगरमध्ये एका मुलाला पोलिसांनी केलेल्या प्रचंड आणि क्रूर मारहाणीचा व्हिडिओ मला पाहण्यात आला. ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे हा प्रकार मानवतेला कळीमा फासणार आहे आणि एका अधिकाऱ्याने अशा प्रकारची मारहाण करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. एखाद्या माणसाने गुन्हा केला असता कायद्याप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे, अगोदर तो गुन्हा साबित झाला पाहिजे. जर कोणी माझा डीजेला वैयक्तिक काही सपोर्ट नाही आहे परंतु कायद्यानुसार एखाद्याने परवानगी मागितली तर त्याला ती दिली घेणे गरजेचं आहे, दिली जाणे गरजेचं आहे. आणि परवानगी मिळाल्यानंतर जर त्यांनी डीजे वाजवला तर तो वेळेत बंद करणं वगैरे हे पोलिसांचं काम आहे. परंतु जर का ते उल्लंघन झाले यदा कदाचित झाले तर कायद्यानुसार जी शिक्षा आहे ती शिक्षा व्हायला पाहिजे, दंड आहे, दंडात्मक जी कारवाई ती व्हायला पाहिजे. मारहाण करणे, अमानुष मारहाण करणे हे सदर जे काही अधिकारी आहेत, जे काही पोलीस आहेत त्यांची मानसिक स्थिती ही बिघडल्याचं लक्षण आहे. तर त्यामुळं सर्वप्रथम माझी मागणी अशी आहे की ज्या पोलिसांनी मारहाण केलेली आहे त्यांची वैद्यकीय चाचणी केली जावी. जर कधी त्यांनी नशेच्या आहारी जाऊन हे केलेलं असेल तर त्यांना रिहॅब सेंटरमध्ये पाठवलं जावं आणि रिहॅबिलिटेशन झाल्यानंतर मग सेवेत रुजू करण्यात यावं. आणि जर कधी मानसिक विकाराने ग्रस्त असतील तर त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार झाले पाहिजेत. आणि जर का एवढा, कारण हा माणूस ज्यावेळेस रस्त्यावर एवढी मारहाण करतो त्याच्या घरात त्याची किती प्रचंड दहशत असेल आणि घरामध्ये तो काय करत असेल हे सांगता येत नाही. तर त्यामुळं पोलीस खात्याचं नाव खराब होऊ नये यासाठी अशा लोकांवर मानसोपचार तज्ञांद्वारे चांगल्या प्रकारचे उपचार करून घेण्यासाठी आणि वेळ पडल्यास येरवडा हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट करण्यात यावे, जेणेकरून त्यांचा व्यवस्थित उपचार व्हावा आणि त्याच्यानंतर मग त्यांना सेवेत रुजू करून घेण्यात यावे. आणि पोलिसांचं नाव खराब करता कामा येत नाही अशी लोक यापुढे कधीही पोलिसांचं नाव पोलिसांकडून खराब झालं नाही पाहिजे. लोक तर नाव ठेवतात आणि लोकांना नाव ठेवायची सवय झालेली आहे, परंतु त्याला ह्या अशा बारीक सारीक लहान सहान गोष्टी कारणीभूत ठरतात आणि हे कारणीभूत ठरवणाऱ्या पोलिसांवर वेळीच जर कारवाई झाली तर यापुढे पोलिसांच्या नावाला कलंक लागणार नाही अशी मला खात्री आहे. पाहत रहा मजरखान सोबत सजग नागरिक टाइम्स. आता सज्जन नागरी टाइम्सच्या बातम्यांसहित अमेझॉन, फ्लिपकार्ट, गेबे, स्नॅपडील, हॉस्टगेटरच्या लेटेस्ट ऑफरची माहिती मिळवा आमच्या व्हॉट्सअप, फेसबुक, वेबसाईट, युट्यूब चॅनलवर. लेटेस्ट ऑफर डिस्क्रिप्शनमध्ये पहा.